आठवत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांना घेऊन शिवसेना बाळासाहेब ठाकरे असा नवा गट स्थापन करणार असल्याची माहिती होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की बाळासाहेब ठाकरेंचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही, हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा असा हल्ला बोल ठाकरे यांनी केलाय. यशवंत सिन्हा यांचे मोदींना पाठिंब्याचे आवाहन. राष्ट्रपती निवडणुकीतील विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंब्याचं आवाहन केलं. सिन्हा यांनी मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात दूरध्वनीवरून संपर्क साधला. ते दोघेही त्यावेळी कार्यालयात उपस्थित नसल्यानं सिन्हा यांनी त्यांचा संदेश पोहोचवण्यास सांगितलं. धमक्यांचे कॉल येत असल्याची प्रियंका चतुर्वेदींची तक्रार. आपल्याला गेल्या 2 दिवसांपासून फोनवरून धमक्यांचे कॉल येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. या प्रकरणी आपण मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. आसाममधील पूरस्थिती अद्याप गंभीरच. आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीरच असून राज्यातील मृतांची संख्या 118 पोहोचली आहे. सिलचर शहर सलग 6व्या दिवशी पाण्याखालीच आहे. पुरामुळे 30 जिल्ह्यातील 45,34,000 लोक प्रभावित झाले होते, पण त्यात काही प्रमाणात घट झाली असून आता 28 जिल्ह्यांमधील 33.3 लाख लोक पुराच्या प्रभावीखाली आहेत. आम्ही शिवसेनेच्याच विचारांचे, दीपक केसरकर. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत असतानाच शिंदे गटातर्फे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यात बंडखोर सेने नेता केसरकरांनी सध्याचं वातावरण पाहता आता महाराष्ट्रात येणं सुरक्षित वाटत नाही, आम्ही कोणत्याही पक्षात विलीन होणार नसून आम्ही शिवसेनेच्याच विचारांचे आहोत, तसेच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं हायजॅक केली आहे असं सांगितलं. बंडखोर आमदारांच्या हॉटेलची बिलं कोण भरतो, राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल. शिवसेनेत बंड केल्यानंतर बंडखोर आमदार आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीतील 5 तारांकित हॉटेलात वास्तव्यास आहेत. याआधी ते सुरतेतील हॉटेलात राहत होते. या हॉटेलची बिलं कोण भरतोय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसनं उपस्थित केलाय. यासाठी काळ्या पैशांचा वापर होतो आहे काय, याचा ईडी आणि आयकर विभागानं तपास केला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी रक्त सांडले, हा पक्ष कुणीही हायजॅक करू शकत नाही, संजय राऊत. पक्षाच्या विस्तारावर चर्चा करू, काही नवीन नियुक्त्या करू, आम्ही पक्ष वाढवण्यासाठी रक्त सांडलंय, हा पक्ष कुणीही हायजॅक करू शकत नाही. शेकडो लोकांनी बलिदान दिलंय, केवळ पैशांच्या जोरावर कुणी पक्ष खरेदी करू शकत नाही. बंडखोर आमदारांच्या बाबतीतला निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंचा राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमदारांना महाराष्ट्रानं निवडून दिलं, ते आसाममध्ये काय करतायत, सुप्रिया सुळे यांचा सवाल. बंडखोर आमदार आसाममधल्या हॉटेलमध्ये राहतायत, त्यावरून आमदारांना महाराष्ट्रानं निवडून दिलंय, ते आसाममध्ये काय करतायत, मतदारसंघातील कामं कोण करणार, 5 तारांकित हॉटेलमध्ये राहून करोडो रुपयांची बिलं चालली आहेत, हे योग्य आहे का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. एकनाथ शिंदेच्या बंडाशी भाजपचा संबंध नाही, रामदास आठवले. एकीकडे बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे नवागट स्थापन करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठक घेतली. या बैठकीनंतर रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा भाजपशी काही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आमदारांचं संरक्षण सरकारतर्फे काढून घेण्यात आलेलं नाही, गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचं संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशानं काढून घेण्यात आलं आहे असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचं संरक्षण सरकारतर्फे काढून घेण्यात आलेलं नाही, त्यांच्या कुटुंबांना महाविकास आघाडी सरकार संरक्षण देईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. मलायकाने अर्जुननं गुपचूप लग्न केल्याची चर्चा. मलायकानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय. फोटो शेअर करताना मलायकानं लिहिलंय, निर्णय एवढाच नाही तर मलायकानं आणखी एक फोटोही शेअर केलाय. मलायकानं तिच्या दोन्ही हातांनी हार्टशेप बनवलाय. मलायकाचा हा फोटो समोर आल्यापासून तिनं अर्जुन कपूरसोबत लग्न केलं
की गुपचूप लग्न करणार असा अंदाज लावला जातोय. जुगजुग जिओनं केली पहिल्या दिवशी 9.28 कोटींची कमाई. अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांचा स्टारर चित्रपट जुगजुग जिओ शुक्रवारी प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी 9.28 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 26/11 मास्टर माइंडला पाकिस्तानात अटक. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एक मास्टर माइंड साजिद मीर याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबद्दल साजिद मीर याच्यावर अमेरिकेनं $50,00,000 बक्षीस जाहीर केलं होतं. भारतीय क्रिकेटपटूंसमोर तंदुरुस्ती टिकवण्याचं आव्हान. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुढील 6 महिन्यात भारतीय संघाला सातत्यानं सामने खेळावे लागणार आहेत. हीच परिस्थिती पुढील जवळपास वर्षभर कायम राहणार असून संघ निवड करताना कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची याबाबत निवड समितीसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. दुसरीकडे प्रत्येक खेळाडूसमोर आपली तंदुरुस्ती टिकवण्यासाठीचं आव्हान राहणार आहे. नोवाक जोकोविचची वाट खडतर. आगामी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अग्रनामांकित सर्बियाचा नोवाक जोकोविच याची वाट खूपच खडतर असल्याचं दिसून येत आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार जाहीर करण्यात आलेल्या 22व्या ग्रँडस्लॅम विजेत्या स्पेनच्या राफेल नदाल पुढं पहिल्या फेरीत बिगर नामांकित खेळाडूंचं आव्हान आहे.